राज्यात गेल्या काही दिवसात अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. अहमदनगरमध्ये भाज्यांचे दर कडाडलेत. नगरमधील श्रीगोंद्यात गवारीला चिकनचा दर मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गवारीचा दर प्रति किलो 150 ते 200 रुपये इतका आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दर दुपटीनं वाढलेत. मात्र तळहाताच्या फुडाप्रमाणे पिकं वाढवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात या दरवाढीमुळे काहीही पडत नसून व्यापारी एका दिवसात 20 ते 40% नफा कमवतायत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. टोमॅटो 22 ते 25 रुपये किलो, बटाटा 20 ते 25 रुपये, वाटाणा 20 ते 20 रुपये किलो या दरानं विकला जातोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.